नमस्कार, वेलकम टू माय चॅनल आरके फूड स्टुडिओ. तर आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. तर सगळ्यात पहिले सगळ्यांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मी गणपतीच्या मंदिरात गेली होती माझ्या मुलीला घेऊन. तर जे गणपतीचं मंदिर होतं ते आमच्या सोसायटीमधलंच आहे, छोटंसं टेम्पल आहे. तर ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. तर हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात प्रथम आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी आज एक रेसिपी दाखवणार आहे, उकडीचे मोदक, मऊ लुसलुशीत असे मोदक कसे बनवायचे. तर ती रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. खूप इझी रेसिपी आहे. आणि आजची जी रेसिपी आहे ती मी नाही दाखवणार आहे, आई बनवून दाखवणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मोदक पात्र मी ह्या व्हिडिओमध्ये वापरलेलं नाही आहे. तर जर तुमच्याकडे मोदक पात्र नसेल तर तुम्ही वेगळ्या कुठच्याही भांड्यामध्ये मोदक हे उकळवू शकता. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल. आणि एक टिप पण दिलेली आहे, तर मऊ लुसलुशीत मोदक जरी तुम्ही ते दुसऱ्या दिवशी जरी खाल्लात ना तरी तुम्हाला ते छान असे मऊच वाटणार. कधीकधी दुसऱ्या दिवशी मोदक जे आपण खातो ते थोडेसे कडक होतात, तर ते तसे होणार नाहीत जर तुम्ही ही जर टिप वापरलात तर. आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की कसं करायचं आहे ते. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या रेसिपी ज्या आहेत त्या जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जे काही नवीन टिप असतील त्या इतरांना सुद्धा कळतील तुमच्या द्वारे, ह्या चॅनलद्वारे. तर माझ्या ज्या रेसिपीज आहेत त्या जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा. तर आपण आता आपल्या रेसिपीला आधी सुरुवात करूया. तर रेसिपीसाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण आधी किचनमध्ये जाऊया आणि बघूया की रेसिपीसाठी काय काय लागणार आहे ते. मी आज अंगारका संकष्टी आहे, त्याच्यासाठी आज मोदक करायचे असतात. मग त्याकरता मी आज मऊ लुसलुशीत मोदक कसे करतात हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. ते तुम्ही लक्ष देऊन ऐका. हे वाटी आहे, या वाटीत मी दोन वाटी हे पीठ घेतलेलं आहे. हे सुको पीठ आहे, हे तूप आहे, ही वेलची पूड आहे, हे कोरडं पीठ आहे, हे तेल आहे, हे पाणी आहे, ही मीठ आहे, ही हळद आहे, हा गुळ आहे आणि हे सून आहे, म्हणजे खोबऱ्याचा किस असतो तो. ह्या खोबऱ्याचा किस आणि हे खोबरं गुळाचं किस आणि खोबरं हे समप्रमाणात घ्यावं लागतं. त्याचप्रमाणे हे पीठ आणि हे पाणी उकड काढण्यासाठी असं ते पण त्याचं प्रमाण हे समप्रमाणात घ्यावं लागतं. आता आपल्याला पहिले चून तयार करून घ्यायचं आहे जे मोदकासाठी लागतं आपल्याला. तर आता इथे एक चमचा एवढं तुपाचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला तूप नसेल वापरायचं तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता, पण तुपाचा जरा वास चांगला येतो म्हणून इथे तुपाचा वापर केलेला आहे. तर आपल्याला आता जे खोबरं घेतलंय, जे चून घेतलंय ओला नारळ, ते घालून घ्यायचं आहे. आणि जो किसलेला गूळ आहे तो ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित. हे पूर्ण असं कोरडं व्हायला पाहिजे चून जे आहे ते, मोदकाचं जे सारण असतं ते. आता ह्याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचं आहे. आणि थोडंसं पाण्याचा एक हपका मारायचा, म्हणजे खोबरं हे खाली चिटकत नाही, त्यासाठी थोडंसं पाणी घालायचं ह्याच्यामध्ये. जर नुसतं असं हे केलं तर ते खोबरं खाली चिटकू शकतं, लागू शकतं, म्हणून थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे. आपल्याला आता हा गूळ चांगला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीपुरतं. आणि हे सुकत आलं की त्यात मिरची. आणि हे जेव्हा सुकेल थोडंसं गूळ आपला पूर्णपणे वितळेल
त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये वेलची पूड घालायची आहे. थोडं हे ड्राय व्हायला पाहिजे, सुकायला पाहिजे हे जे मिश्रण आहे ते. आता हे आपलं जे मिश्रण आहे, चून आहे जे गूळ आणि खोबऱ्याचं, ते थोडंसं सुकलेलं आहे. गूळ आपला पूर्णपणे वितळलेला आहे व्यवस्थित, ह्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत वेलचीची पूड जी आपण घेतली आहे, ती मिक्स करून घ्यायची आहे. आता आपलं हे जे चून आहे, मिश्रण आहे मोदकाचं सारण, ते तयार झालेलं आहे, सुकलेलं आहे पूर्णपणे, ड्राय झालेलं आहे. तर आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. तोपर्यंत हे थंड होईपर्यंत आपल्याला मोदकाचं पीठ तयार करून घ्यायचं आहे साईडला. तर आता आम्ही हे एका बाउलमध्ये काढून घेतो. हे पूर्णपणे ड्राय झालेलं आहे आणि हे थोडं गरम आहे, त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय, पण हे जेव्हा थंड होईल हे खूप ड्राय झालेलं असेल. आपल्याला हे सगळं एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि एका साईडला आता आपल्याला मोदकाचं पीठ तयार करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता इथे एक भांडं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. पिठाला उकड काढून घ्यायची आहे. तर इथे आता 2 ते 3 वाट्या एवढं पाणी घेतलेलं आहे. टोटल 3 वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे आपल्या पिठासाठी, जे पीठ घेतलं आहे तांदळाचं त्याच्यासाठी. आपल्याला आता ह्याच्यामध्ये तेल घालायचं आहे थोडंसं, 1 चमचा एवढं तेल, हळद. जर तुम्हाला हळद नसेल आवडत तर नाही वापरलं तरी चालेल, ऑप्शनल आहे. पण हळद घातल्याने मोदकाला कलर खूप छान येतो म्हणून हळदीचा वापर केलेला आहे. आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. आपण सारणामध्ये पण मीठ घातलेलं आहे म्हणून थोडंसंच घालायचं आहे मीठ. आणि आता पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जे तांदळाचं पीठ आहे ते घालायचं आहे. आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे, आता आपल्याला ह्याच्यामध्ये पीठ घालायचं आहे, तांदळाचं पीठ. आपण 3 वाटी एवढं पाण्याचा वापर केलेला आहे आणि 3 वाटी एवढं पीठ घ्यायचं आहे. समप्रमाण घ्यायचं आहे पाणी आणि पिठाचं. जेवढं तुम्ही पाणी वापराल तेवढंच तुम्हाला पिठाचा वापर करायचा आहे. आणि आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, पीठ आहे ते पाण्यामध्ये. एक थोडीशी वाफ येईपर्यंत आपल्याला गॅस जो आहे तो चालू ठेवायचा आहे. मी गॅसची जी फ्लेम आहे ती बारीक ठेवलेली आहे, एकदम स्लो गॅस आहे. आपल्याला हे चांगलं मिक्स करायचं आहे आणि एक थोडं 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे ह्याची, आणि मग गॅस बंद करायचा आहे. आणि थोडं ते थंड झालं पीठ का, नंतर आपल्याला हे चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ हे थोडं गरम असतानाच मळायचं, कोमट, थोडंसं कोमट असायला पाहिजे पीठ, तेव्हाच हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. जास्त गरम पण नाही आणि थंड पण नाही, थोडंसं कोमट हवं मळताना पीठ. आता आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे, त्याच्यासाठी मी इथे एक थोडं 5 मिनटं झाकून ठेवते हे, आणि गॅसची फ्लेम आहे ती बारीक ठेवलेली आहे. आता आपली 5 मिनटं झालेली आहेत, झाकण आता आपण काढून घेऊया. आणि गॅसची जी फ्लेम आहे ती बंद केलेली आहे. आपलं पीठ आता हे उकड पिठाची चांगली काढून झालेली आहे. आता आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आपल्याला आता हे जे पीठ आहे ते चांगलं मळून घ्यायचं आहे, थोडंसं कोमट असतानाच मळायचं आहे. जर थोडं गरम असेल पीठ तर पाण्याचा थोडा वापर करू शकता तुम्ही,
थोडं थोडं पाणी असं लावून मळायचं आहे हे पीठ चांगलं. पीठ गरम आहे त्याच्यामुळे असे थोडे थोडे गोळे करून असे साईडला बनवून ठेवलेले आहेत. जर तुम्हाला एकत्र सगळं पीठ नसेल मळता येत तर तुम्ही अशा पद्धतीने पीठ मळू शकता, थोडं थोडं पीठ घेऊन. आणि जे कोरडं पीठ होतं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आपल्याला कोरडं पीठ लागणार आहे, तर जर तुमचं पीठ असं चिकट झालं असेल जास्त तर तुम्ही कोरड्या पिठाचा वापर ह्या वेळेला करू शकता. तर मला गरज वाटत नाही आहे कोरड्या पिठाची म्हणून मी त्याचा वापर केलेला नाही आहे. आणि तेलाचा वापर आपल्याला करायचा आहे इकडे. ते पारी जेव्हा आपण मोदकाची पारी बनवतो तर ती पारी करण्यासाठी तेलाचा वापर करायचा आहे. त्यामुळे मोदक मऊ होतात, चांगले मऊ राहतात व्यवस्थित आणि ते पारी सुटतात. आणि जर तुम्ही तेलाचा वापर केलात पारी करताना मोदकाची तर त्या पाऱ्या ज्या आपण बनवतो तेव्हा त्या सुटत नाहीत, तुटत नाहीत, फुटत पण नाहीत मोदक. तर ही एक टीप आहे मोदक करताना तुम्ही तेलाचा वापर करून पारी बनवा. जर तुम्ही पीठ वापरलात तर ते हाताला पीठ चिकटलं जातं आणि त्याच्यामुळे आपली पारी जी आहे ती मध्येच तुटू शकते. त्याच्यामुळे ही एक टीप आहे, तर हे लक्षात ठेवून तुम्ही करा. इथे आता पीठ जे आहे ते सगळं एकत्र करून मळत आहे व्यवस्थित. अशा प्रकारे आपलं पीठ इथे मळून झालेलं आहे. एवढं पीठ आपलं मऊ हवं मोदकासाठी. अशा प्रकारे तुम्हाला पीठ मळून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही चांगलं पीठ मळाल तेवढेच तुमचे मोदक चांगले मऊ आणि लुसलुशीत होतील. तर इथे आता पीठ मळून झालेलं आहे आपलं. आणि एका साईडला जे सारण बनवून ठेवलेलं ते सुद्धा थंड झालेलं आहे. तर आता आपल्याला मोदक बनवायला सुरुवात करायची आहे. आता इथे एका साईडला टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे एवढं, अर्धा एवढं पाणी. आणि त्याच्यावरती ही अशी चाळणी ठेवायची आहे. त्याच्यावरती मी एक फडका ठेवलेला आहे असा. जर तुम्हाला फडका नसेल ठेवायचा तर तुम्ही नुसतं तेल किंवा तूप देखील लावू शकता. फडक्यामुळे ते मोदक चिकटले जात नाहीत. त्याच्यामुळे मी ओला फडका वापरलेला आहे, रुमाल आहे हा. तर अशा प्रकारे तुमच्याकडे कुठचाही पातळ फडका असेल त्याचा वापर करा, किंवा हळदीच्या पानांचा वापर केला तरीही चालेल. हळदीची पानं नसतील तर अशा प्रकारे तुम्ही मोदकाला उकड काढू शकता. आणि आता आपल्याला ह्याला 10 ते 15 मिनिटं ह्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे. हे आता झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपले साईडला मोदक बनवून तयार होतील आणि हे पाणी चांगलं उकळलं जाईल. तर आता मी गॅसची जी फ्लेम आहे ती मी मीडियम ठेवलेली आहे. तर आता आपल्याला ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे. अशा प्रकारे आता झाकण ठेवायचं आहे आणि चांगली एक उकळ काढून घ्यायची आहे पाण्याला. बटन तेल लावायचं आणि अंगठामध्ये ठेवायचं आणि साईडनं असं करत एक वाटी तयार करायची असते. असा एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याला थोडंसं तेल लावायचं आहे. आणि जो आपला अंगठा असतो तो त्या गोळ्याच्या मध्यभागी ठेवून अशी आपल्याला पारी बनवायची आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे एक अशी वाटी बनवायची आहे मोदकासाठी. तर अशा प्रकारे दोन्ही हाताचा वापर करून अंगठा जो आपला असतो उजवा अंगठा तो आपल्याला मध्यभागी ठेवायचा आहे. आणि दोन्ही साईडने आपल्याला असा हाताचा वापर करून एक वाटी अशी बनवायची आहे, पारी बनवायची आहे. आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे, जे मोदकाचं आपण सारण केलेलं ते सारण जास्त पण भरायचं नाही कारण मोदक आपला हा फुटू शकतो सारण जास्त झालं तर. प्लेट्स काढून घ्यायच्या आहेत मोदकाच्या अशा प्रकारे.
जितक्या जवळजवळ कराल तितका मोदक छान दिसतो। अशा प्रकारे आता आपला मोदकाच्या ज्या प्लेट्स असतात त्या काढून झालेल्या आहेत आणि आपल्याला हलक्या हाताने तो मोदक जो आहे तो असा फिरवायचा आहे। आणि शेवटी असं जे टोक असतं मोदकाचं जे नाक असतं ते असं हे करायचं आहे, हाताने प्रेस करायचं आहे व्यवस्थित। आणि आपला असा सुंदर असा मोदक आपल्या गणपती बाप्पासाठी बनवून तयार झालेला आहे। तर अशा प्रकारे आपल्याला सगळे मोदक करून घ्यायचे आहेत। आता एक उकडीची करंजी बनवून दाखवत आहे। 21 मोदकामध्ये एक करंजी बनवली जाते, त्याला नेवरे पण म्हटलं जातं। तर ती कशी बनवायची ते दाखवत आहे। त्याच्यासाठी सुद्धा जसं मोदकाला आपण पारी तयार करतो तशीच पारी बनवायची आहे। अशा प्रकारे त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला जी करंजी असते तशी बनवून घ्यायची आहे। अशी एक डिझाईन तुम्ही तयार करू शकता किंवा नुसतं असं जरी प्रेस केला तरी चालेल। अशा प्रकारे आपली जी करंजी आहे ती बनवलेली आहे। इथे अशा प्रकारे आपले मोदक आणि करंजी बनवून तयार आहेत। तर आता जिथे आपण पाणी उकळवत ठेवलं होतं तर आपल्याला आता हे उकळत ठेवायचे आहे। तर त्याच्यासाठी आधी एक टीप आहे, ते कसे हे करायचे ते दाखवणार आहे। आता आपण हे ओपन करूया। अशा प्रकारे आपण उकळी काढून घेतलेली आहे आणि जो मोदक आहे तो आपल्याला ह्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आहे। एक एक मोदक असं केल्याने जे मोदक असतात ते चांगले मऊ राहतात। आपले सगळे मोदक आपल्याला पाण्यामधून बुडवून असे ठेवायचे आहेत। असं हे एकदा घरी नक्की करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपले मोदक कसे होतात ते। अशाने मोदक कडक होत नाही आणि थोडासा पाण्याचा वरून हपका मारायचा जेणेकरून मोदक छान मऊ राहतात। आपल्याला आता हे 20 मिनटं तरी झाकून ह्याला चांगली उकड काढून घ्यायची आहे। आपली 25 मिनटं आता झालेली आहेत आणि 25 मिनटानंतर आपले मोदक बनवून तयार झालेले आहेत। खूप छान असे मोदक बनलेले आहेत, मऊ आणि लुसलुशीत मोदक। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आपण पुन्हा भेटणार आहोत एक नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय। थँक्यू फॉर वॉचिंग आर के फूड स्टुडिओ। A few moments later